व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. बीड येथील जिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर टेस्टिंग लॅबचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाई इथे RT-PCR लॅब चालू होती. मागच्या दोन्ही लाटेमध्ये पूर्ण रुग्णांच्या ज्या RT-PCR चाचण्या होत्या त्याचा लोड फक्त अंबेजोगाई इथंच होता आणि त्यामुळे रुग्णांना त्यांचे रिपोर्ट्स येण्यासाठी खूप वेळ लागत होता. त्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या प्रयत्नांमधून आज बीड येथे मराठवाड्यातील सर्वात मोठी RT-PCR लॅब आज कार्यान्वित होत आहे. या लॅबमध्ये दररोज 48,000 ते 5,000 रुग्णांच्या RT-PCR तपासण्या होऊ शकतात आणि यामुळे अंबेजोगाईला तपासणी केल्यानंतर जो वेळेचं कंजम्पशन व्हायचं हा वेळ आता तेवढा लागणार नाही आणि इथेच तपासण्या केल्यामुळे 24 तासाच्या आत संबंधितांना आपला RT-PCR रिपोर्ट मिळणार आहे. याचं जे उद्घाटन आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय आमदार टोपे साहेब हे व्हर्च्युअली करणार आहेत आणि याचे अध्यक्षस्थान हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री माननीय आमदार धनंजयजी मुंडेसाहेब हे आणि सर्वच आदरणीय आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आज हा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये आपल्याकडे RT-PCR 4 मशीन्स आहेत, ज्या की अंबेजोगाईला 2 होत्या आणि RNA एक्स्ट्रॅक्टर असतं, जे आपले सॅम्पल्स असतात ते प्रोसेसिंग करण्यासाठी जे RNA एक्स्ट्रॅक्टर असतात या आपल्याकडे 3 मशीन आहेत. एकंदरीतच याची कॅपॅसिटी खूप जास्त असल्यामुळे मॅनपॉवर जर व्यवस्थित ठेवली तर एका दिवसामध्ये एका सायकलमध्ये 400 तपासण्या अशी 30-30 मिनिटाची सायकल असू शकते आणि पूर्ण 24 तासामध्ये 5,000 तपासण्या आपण करू शकू. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरूर तालुका अ वर्ग गटातून शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा, सभासदांचा, मतदारांचा असल्याचे आमदार अशोक पवार यांनी विजयानंतर बोलताना सांगितले. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे गृहमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा विजय आम्ही या ठिकाणी संपादित केलेला आहे. त्याचबरोबर तालुक्याचे माजी आमदार बापूसाहेब गावडे असतील, इतर सगळे कार्यकर्ते असतील. शेवटी हा जनता जनार्दनाचा विजय त्यांनी आशीर्वाद दिले. मी जे लोकांचं तळापर्यंत काम करतो आहे, लोकांचं प्रेम त्यामुळं मला भरपूर मिळालेलं आहे. इतिहासामध्ये शिरूरच्या निवडणुकीच्या एवढ्या मोठ्या फरकाने हा पहिलाच विजय आहे. याचं श्रेय जे मतदार बंधू भगिनी आहेत माझे, ज्यांनी मला आशीर्वाद दिले आणि आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती पाठवलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. खूप खूप मोठे आशीर्वाद त्यांनी मला दिले, म्हणून मला आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची एक चांगली संधी दिली. धन्यवाद. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तसेच वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरिता हजर होईल, असे एकनाथ शिंदे यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर नागरिकांना सांगितले. ओबीसी हे लढण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही म्हणून मला दुःख आहे आणि म्हणून मला ओबीसींवर विश्वास नाही, हे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडले असता हे वक्तव्य योग्य असून यातून ओबीसींना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि म्हणून या वक्तव्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मी पाठिंबा देतो, असे मत महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबन तायवाडे यांनी व्यक्त केले. नाही, कसं आहे की जितेंद्र आव्हाड साहेबांनी काल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ते असे बोलले की ओबीसींवरती माझा विश्वास नाही आहे, हे एक वाक्य पहिलं करून नंतर ते बोलले त्या अर्थाशी आपण पहिल्या वाक्याचा संबंध जोडला पाहिजे. लोकांनी फक्त तेवढं एक वाक्य घेऊन त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. संपूर्ण भाषणाचा सारांश जर आपण पाहिला तर त्यांचं असं म्हणणं होतं की बा या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आम्ही 50 ते 60% ओबीसी आहोत, पण जेव्हा ओबीसींवर अन्याय होतो तेव्हा हा संपूर्ण ओबीसी समाज
पेटून का उठत नाही, पेटून उठत नाही म्हणून माझा त्यांच्यावरती विश्वास नाही की आमच्या या ओबीसी समाजाला आमचे संविधानिक अधिकार काय, आमचे कर्तव्य काय, केंद्र सरकारने असो राज्य सरकारने असो कोणत्या सोयी आणि सवलती आम्हाला द्यायला पाहिजे याची जाणीव ओबीसी समाजामध्ये नाही, जागरूकता ओबीसी समाजामध्ये नाही. आणि म्हणून हा ओबीसी समाज पेटून उठत नाही म्हणून त्याला त्याचे न्याय आणि अधिकार मिळत नाही, हा त्यांचा बोलण्यामागचा उद्देश होता. त्यांनी मंडल आयोगाच्या वेळेचं एकदा उदाहरण कोट केलं. मी स्वतः त्यावेळेचा एक साक्षीदार आहे म्हणून मला माहीत आहे की जेव्हा काशीरामने नारा दिला होता की मंडल आयोग लागू करो वर्णाखुर्ची खाली करो या नाऱ्यावरती संपूर्ण भारत देश त्यांनी पेटवून काढला होता, तेव्हा या नागपूर शहरातच मी तुम्हाला उदाहरण देतो की या नागपूर शहरामध्ये जेव्हा आम्ही ती ओबीसीची मुवमेंट चालवत होतो तेव्हा आमच्या ओबीसी मुठभर राहत होते पण दलित मागासवर्गीय नेते आणि मंडळी ही जास्त प्रमाणामध्ये सहभागी होत होती. नागपूरला ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेससुद्धा 75% वर दलित आणि मागासवर्गीय हे ओबीसी लोक जागृत लोकांसोबत होते, पण उर्वरित 50-60% हा ओबीसी समाज झोपलेला होता म्हणून त्याच्यावरती विश्वास नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आजही तीच परिस्थिती आहे की ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानाच्या 340 ज्या सोयी सवलती सुविधा या ओबीसी समाजाला मिळाल्या पाहिजे त्या ओबीसी समाजाला स्वातंत्र्य मिळून 75 झाले तरी अजूनपर्यंत मिळत नाही. याचं कारण असं आहे की ओबीसी समाजात जागृत नाही, आपल्या हक्काची मागणी केंद्र असो किंवा राज्य सरकारकडे करत नाही. एवढ्या मोठ्या जनसमुदाय असलेला ओबीसी समाज हा जर पूर्णपणे पेटून उठला आणि मग मुंबई असो किंवा दिल्लीमध्ये त्याने जर आपल्या हक्काची मागणी केली तर कुठलंही सरकार असो त्यांना त्यांचे हक्क अधिकार कर्तव्य सोयी सवलती द्याव्या लागतील हे आव्हाड साहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ते जे काही बोलले काल त्याचं मी समर्थन करतो, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने समर्थन करतो, याच्याकरता समर्थन करतो की अशा आव्हाड साहेबांसारखी राजकारणामध्ये काम करणारी नेते मंडळी जोपर्यंत अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही, समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं वक्तव्य आहे ते, समाजामध्ये जागरूकता निर्माण करणार नाही तोपर्यंत हा झोपलेला ओबीसी समाज उठून पेटून उठणार नाही असं त्यांचं म्हणण्याची भूमिका होती आणि म्हणून मी त्यांच्या म्हणण्याचं समर्थन करतो. अंबरनाथ पूर्वेत 21 तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 3 नराधमांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी 3 नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. येथील पीडित महिलेच्या मित्राने तिला JP Dam येथे बोलवलं आणि तिथे तिच्यावर जबरदस्ती केली, तसेच त्याच्या मित्रांनी सुद्धा तिच्यावर जबरदस्ती केली अशी तक्रार सदर पीडित महिलेने दिलेली आहे. आणि तिच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला 376 गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यामध्ये जे 3 आरोपी आहेत त्यांना त्वरित पोलिसांनी अटक केली आहे आणि तपास सुरू आहे. बुलढाणा येथे शेगाव रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊन मधून 2 दिवसांपूर्वी तब्बल 175 कट्टे हरभरा लंपास झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास चक्रे फिरवित चोरी केलेला संपूर्ण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक केली आहे. दिनांक 2/12/2021 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ खामगाव येथील वरखेड खुर्द या गोडाऊन मधून जवळजवळ 87 माल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती आणि हा माल जवळजवळ 175 होते हरभऱ्याचे. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास DB पथकाने सुरू केला होता आणि त्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती त्याचबरोबर CCTV फुटेज असेल किंवा इतर टेक्निकल डाटा असेल त्याच्या आधारे आम्हाला काही लोक निष्पन्न झाले. ते निष्पन्न झालेल्या लोकांची ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केल्याची कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडून पूर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल म्हणजे 187 जवळजवळ 4,90,000 किमतीचे रिकवर झालेले आहेत. त्याचबरोबर चोरीमध्ये त्यांनी जे वापरलेलं वाहन आहे ते देखील या ठिकाणी रिकवर झालेलं आहे. एकूण यामध्ये 3 आरोपींचा सहभाग आहे. 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित 1 जो आरोपी आहे त्याची अटक करण्याची कारवाई सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळेमध्ये पार पडणार आहे. कोरोनाचा आणि न्यायालयाचे निर्बंध पाळत ही बैलगाडा शर्यत पार पडणार असून गावात गुढी उभारून बैलगाडी शर्यतीचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्यातील पहिली बैलगाडी शर्यती आयोजित करण्याचा मान आमच्या नांगोळे गावाला मिळालेला आहे. त्यामुळं आम्ही सर्व नांगोळे गावातील ग्रामस्थ एकत्रित येऊन ह्या शर्यतीचं आयोजन करून नीटनेटकेपणानं त्या शर्यती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज शर्यतीच्या निमित्तानं गावामध्ये सर्व घरांच्यावर गुढी उभार करून हा शेतकरी वर्गाला ज्या सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे तो आनंदोत्सव आज आम्ही साजरा करीत आहोत. आणि बैलांचे सर्व महिला वर्गातून औक्षण करून पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या तपासण्या करून शर्यती पूर्ण केलेल्या आहेत. राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी उठल्यावर सर्वात आधी बैलगाडा शर्यत सांगली जिल्ह्यामधील नांगोळे येथे पार पडत असून ही शर्यत कडक पोलीस बंदोबस्त मध्ये होणार असल्याचे DSP रत्नाकर नवले यांनी सांगितले. कवठे महाकाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नांगोळे या गावात उद्या जी बैलगाडा शर्यत होणार आहे, नवीन माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्तीसह परवानगी दिलेली आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांसुद्धा परमिशन आहे, वेगवेगळ्या 26 अटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या अटीप्रमाणे ही शर्यत होईल याची खबरदारी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आयोजकांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की ही शर्यत ही लाईव्ह होणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत 30 तारखेपासूनचे, त्यामुळं प्रत्यक्ष प्रेक्षकांनी न पाहता ही शर्यत लाईव्ह होणार आहे. त्यामुळं आयोजकांनी तसं आवाहन केलेलं आहे आणि ही शर्यत महसूल पोलीस विभागाचे अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांच्या देखरेखीखाली ही शर्यत होणार आहे आणि त्या अनुषंगानं बंदोबस्ताची तयारी आणि आढावा पोलीस विभागामार्फत घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे पोलीस विभागामार्फतसुद्धा आवाहन करण्यात येत आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शर्यत बघायला कोणी जास्त प्रेक्षकांनी येऊ नये, कारण आयोजकांनी लाईव्हचं त्याची सोय केलेली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोक न येतील आणि ही शर्यत लाईव्ह होईल या दृष्टीनं आयोजकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व अटी आणि शर्तीचं पालन करून ही शर्यत होईल याबाबत प्रशासनामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. बंदोबस्ताचा आढावाच येत आहे. आता एकंदरीत हा सगळा ट्रॅक आपण बघितलेला आहे आणि ह्या परिसराची पाहणी करून जो काही बंदोबस्त लागेल तेवढा आवश्यक बंदोबस्त देण्यात येतील. रासायनिक खत करता लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये देखील भरमसाठ वाढ झाल्याने याचा फटका आता शेतकऱ्यांना बसला आहे. आता ज्या रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या दिसतात, जवळजवळ 200 रुपयापासून 700 रुपयापर्यंत रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे. याचं कारण असं की जी खतं बनत आहेत, जी संयुक्त खतं आहेत, त्या खतासाठी जे रॉक फॉस्फेट आणि सल्फ्युरिक ॲसिड असं जे रॉ मटेरियल लागतं त्या रॉ मटेरियलच्याच किमती वाढलेल्या आहेत आणि हे सगळा माल इम्पोर्ट होतो आणि त्यामुळं ह्या इम्पोर्ट मटेरियलच्या किमती वाढलेल्या असल्यामुळं या खताच्या किमती सध्या वाढलेल्या दिसत आहेत. तर काही खतामध्ये 200 रुपयाची वाढ आहे, काहीमध्ये 700ची आहे. जसं ज्याचं मटेरियल असेल त्या मटेरियलप्रमाणे त्या किमतीमध्ये ती वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास 30,000 शेतकरी आज तगायत पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपल्या हक्काच्या विम्यासाठी निदर्शने केली. 2021 जिल्ह्यातील जवळपास 30,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विमा मिळाला नाही आणि गेल्या वर्षी म्हणजे 2020 4 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. बीड जिल्ह्यासाठी 360 कोटी रुपये मंजूर केल्याचं सांगितलं जातं, मात्र अद्यापही 30%पेक्षा अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे 13 वेळा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, तक्रारी केल्या, हे लोकांच्या तक्रारीचा घट्टा आहे आणि असं असताना पीक विमा दिला जात नाही याच्याकडे प्रशासकीय दुर्लक्ष होत आहे आणि लोकप्रतिनिधीबी दुर्लक्ष करत आहेत. हे सर्व शेतकरी कोणत्या पक्षाचे नाही आहेत, हे सर्व स्वतःहून उत्स्फूर्तीने आलेत त्यांचा पीक विमा हक्काचा मिळवण्यासाठी.
वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. सकाळच्या दरम्यान चिकुर्डे गावाच्या पश्चिमेला विठ्ठल बिरुदेवाच्या शिवारात गव्याने दर्शन दिल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याची माहिती मिळताच कुळरप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी वनविभागाशी संपर्क साधला आहे. आज सकाळी पहाटे चिकुर्डे यापुढे परिसरामध्ये जी माणसं सकाळी चालायला जातात त्यांना गव्याचं दर्शन झालेलं आहे. त्याबरोबर आम्ही स्वतः घटनास्थळी जाणार आहोत. त्या ठिकाणी वनविभागांचे जे अधिकारी कर्मचारी ते सुद्धा आले होते. आम्ही सर्व ग्रामस्थांना आम्ही पोलीस स्टेशनमार्फतीने आवाहन करेन, त्यांना गवा जर दिसला तर त्यांनी पोलीस ठाणे आणि वनविभागाशी संपर्क साधावा, कोणी न घाबरता. कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या नक्षत्र उद्यान आणि सुभाष मैदानाची दुरवस्था झाली असून या उद्यानात गर्दुल्ले भिकाऱ्यांचा वावर आहे आणि हा त्यांचा अड्डा बनला आहे, त्यामुळे या ठिकाणी येणारे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. काही आता सर्वच उद्यानं आम्ही अत्यंत सुसज्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये असलेली खेळणी असतील, त्यामध्ये असलेले काही वॉक असतील, लॉन्स असतील, गार्डन असेल, तर ते सुद्धा योग्य पद्धतीने मेंटेन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी जर आता कोविड काळामध्ये एखाद्या वेळेला काही ठिकाणी एक मेंटेनन्स झाला नसेल तर ते देखील केलं जाईल. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. नापिकाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट बचत गटाच्या महिलांनी करून दाखवली आहे. उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या बचत गटाच्या 101 महिलांनी राळेगाव तालुक्यातील एकलारा गावात मत्स्य शेती करीत आर्थिक उन्नती साधत शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेदही जागवली आहे. सर, आम्हाला शासनाकडून 6 लाख मदत मिळाली आणि रोजच्या दिवसाला आम्ही तसं 50 kg पासून तर 100 kg पर्यंत आम्ही माल दिवसाला काढतो आणि तो सेल म्हटलं तरी सुरुवातीला आम्ही यवतमाळला पण घेऊन गेलो होतो आणि तसे व्यापारी आता आमची रेंज वाढली, त्याच्यामुळं व्यापारी आता इथंच वर्धेचे बरेचसे लांब दुरून येतात आणि माल घेऊन जातात आमच्याकडनं. तर आता बाजारपेठ म्हटलं तर राळेगाव आहे आणि यवतमाळ पण आहे आणि पांढरकवडा आहे आणि घाटांची पण आहे. सर, आता कसं सुरुवातच झाली आमची 2014 पासून जे उमेद अभियान आमच्या इथे कार्यरत आहे तेव्हापासून आम्ही सगळं गटाला सांभाळून आणि घर सांभाळून जर आमचं काही इथे ड्युटी वगैरे असली, मच्छी विकायची जर दिवस असला तर आम्ही सकाळी लवकर आपले कामधंदे आटपून बरोबर आमच्या वेळेवर आम्ही येऊन आपली जबाबदारी पार पाडत असतो. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, तसेच दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉनचे रुग्ण देखील आढळत आहेत. दरम्यान मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करून या लाटेमध्ये कमी मृत्यू दर असल्याचे सांगितले. भाजप आजही आपल्या वक्तव्यावर ठाम असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे अयोग्यच आहे, असे मत आमदार कृष्णा खोपडे यांनी ओबीसी आरक्षणावर व्यक्त केले.
उद्धव ठाकरे सरकारचे इतके नाचक्कीपणा होत आहे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग कोणीही या सरकारची दखल घेत नाही आणि त्यामुळे हे हेतु पुरस्कार होत आहे का जाणूनबुजून होत आहे, कारण ओबीसीच्या संदर्भात देशातल्या 8 राज्यांवर याचा फरक पडत आहे आणि 8ही राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा अपील दाखल केली आहे, परंतु राज्य सरकारच्या मनामध्ये काय आहे, कारण कंटिन्यू आपण पाहत आहोत राज्य सरकारच्या वतीने 3 पक्षाची ही सरकार आहे आणि तिन्ही पक्षाच्या या नेत्याचे वर्षन अलग अलग, यांचे बयान अलग अलग पद्धतीचे येत आहे आणि त्यामुळे चुनाव आयोग भी कन्फ्यूज आहे आणि सुप्रीम कोर्ट भी कन्फ्यूज आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने वारंवार ज्यांना सांगितलं, वारंवार या राज्य सरकारला सांगितलं की आपण इम्प्रूव्हमेंट डाटा तातडीने करा, त्याबद्दल आम्हाला ॲफिडेविट सादर करा. रविवारी 2 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर येथे आरोपी अंकुश उर्फ पियुष पड्डलवार याने आपल्या साथीदार लखन टोटलवार याच्यासोबत मिळून बलराज चौधरी याला आधी शिवीगाळ केली आणि मग बलराजच्या पोटावर चाकूने वार करत जीव मारण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चालबर्डी कोंढा शिव रस्ता इथे एक मादा वाघ मृतावस्थेत आढळून आली. याबद्दलची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली असता वरिष्ठ वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत वाघिणीची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील अनुष्का गजानन कोरपकवार हिने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असून विदर्भाचं नाव रोशन केले आहे. आमची परिस्थिती डाऊनच होती. बाबा शेती करतात, खेड्यावर आमची शेती आहे, मग त्यांनी शेती करतात ते आणि मम्मी सुद्धा म्हणजे अशी बँकेमध्ये काम करते. तर मला घरच्यांनी म्हणजे पप्पांनी वगैरे सांगितलं की म्हणजे कसं काय नियोजन करायचं, तुला स्पोर्ट्समध्ये पण समोर जायचं आहे असं वगैरे. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत आली व राष्ट्रीय खेळात मला गोल्ड मेडल मिळालं. याआधी मी पुण्याला गेली होती, राष्ट्रीय खेळासाठीच माझा नंबर लागलेला, तिथे पण मला सिल्वर मेडल मिळालं होतं. त्यानंतर केरला, गुजरात येथे पण माझा नंबर लागला होता आणि आता परत राजस्थान येथे जयपूरमध्ये राष्ट्रीय खेळासाठी माझा नंबर लागला आणि तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. रोलबॉल या खेळात मला राजस्थान जयपूर येथे सुवर्ण पदक मिळालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त KDMC मध्ये सुरक्षा रक्षक आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आयुक्तांच्या समोरच घनकचरा व्यवस्थापक रामदास कोकरे यांनी प्लास्टिक वापरल्या प्रकरणी KDMC च्या उपायुक्त पल्लवी भागवत यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील 19 जागांपैकी 11 जागा जिंकून भाजपने विजय मिळवला असून जिल्ह्यात नारायण राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल नारायण राणे यांच्या समर्थकांनी जोरदार होर्डिंगबाजी करत राज्य सरकारची एक प्रकारे खिल्ली सोडवली आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.